नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. नवनीत राणा यांना एनडीए कडून उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेनं माजी खासदार आनंदराव अडसूळ नाराज असल्याची चर्चा. तिकीट न मिळाल्यास सगळे पर्याय खुले. अभिजित अडसूळ यांचा गर्भित इशारा. कंस मामा सगळ्यांना तुरुंगात टाकतात. संजय राऊतांची मोदींसह भाजपावर टीका. देशात कोणीही सुरक्षित नाही, कोणालाही अटक होऊ शकते. आमचं सरकार आल्यावर कोण तुरुंगात जाईल हे पहा, राऊतांचा इशारा. मोदींची कंसाशी तुलना केली तरी सुटका नाही. किरीट सोमय यांचा संजय राऊतांवर हल्ला बोल. महाराष्ट्रातील वाईन घोटाळा प्रकरणात संजय राऊत सुद्धा तुरुंगात जाऊ शकले असते, सोमय यांचा दावा. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. शिरूर मतदारसंघासाठी आढळराव पाटलांचं नाव चर्चेत. मतदान केंद्रावरची गर्दी आता ऍपच्या माध्यमातून समजणार. बँकेतूनही येणार मतदान करण्याचा मेसेज. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागाकडून उपाययोजना. मोस्ट वॉन्टेड गँगस्टर प्रसाद पुजारीचं चीनमधून भारतात प्रत्यार्पण. मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश. वर्षभरापासून प्रत्यार्पणासाठी चीन बरोबर सुरू होती प्रक्रिया. सोमालियातील 35 चाचे घेऊन INS कोलकाता मुंबईच्या किनाऱ्यावर. लुटारू मुंबई पोलिसांच्या ताब्यात. भारतीय नौदलानं आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं होतं. माझं जीवन देशासाठी समर्पित. मी लवकरच बाहेर येईन आणि जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करेन. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीकरांना खास संदेश. पत्नी सुनीता केजरीवाल यांनी संदेश वाचून दाखवला. रशियात कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला. 60 ठार तर 150 जखमी. ISIS स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. मडगाव एक्सप्रेस आणि स्वातंत्र्य वीर सावरकर दोन चित्रपट रिलीज. बॉक्स ऑफिसवर आघाडी घेण्यात दोघांनाही आलं अपयश. दोन्ही चित्रपटांची कमाई 2 कोटींच्या आतच. न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा ETVBharat.com.